मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा तलाठी या पदांचा निकाल हा जाहीर झाला आणि लगेच बऱ्याच मित्रांच्या कमेंट्स येत आहेत की इतर जिल्ह्यांचा निकाल हा कधी लागेल. तर मित्रांनो, प्रश्न साहजिकच आहेत. परीक्षा होऊन जवळपास 6 महिने जास्त झालेले आहेत आणि सर्वजण या निकालाची आतुरतेने वाट बघत आहेत. तर मित्रांनो, हे जे निकाल थांबून ठेवण्यात आलेला आहे त्याचं मुख्य कारण म्हणजे मराठा आरक्षण. तर मित्रांनो, मराठा आरक्षण जेव्हा जाहिरात आलेली होती तेव्हा 16% होतं आणि या 16% जाहिरातीमध्ये जागासुद्धा आलेल्या होत्या, प्रक्रियासुद्धा पार पडणे होती. परंतु मधामध्येच न्यायालयाने 16% आरक्षण 13% आणलं आणि नेमकं हाच पेज प्रशासनाच्या पुढे पडला की जागा ह्या 16% भरायच्या की 13%. त्यामुळे बऱ्याचशा विभागाचा निकाल हा राखून ठेवण्यात आला होता. तर मित्रांनो, बऱ्याचशा जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्त यांच्याकडे मार्गदर्शन मागितलं नेमकं करायचं काय. तर मित्रांनो, बऱ्याच विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना तशा प्रकारचं मार्गदर्शन दिलं आणि अशा जिल्ह्यांचे निकाल हे जाहीर करण्यात आले. त्याचबरोबर मित्रांनो, पुणे जिल्ह्याचा निकाल हा घोषित झाला आणि पुणे विभागाचा निकाल घोषित झाला याचा अर्थ आपण असा धरायचा आहे मित्रांनो, की पुणे विभागीय आयुक्त किंवा पुणे महसूल विभाग या अंतर्गत येणाऱ्या सर्व जिल्ह्यांचा निकाल हा अवघ्या 4 ते 5 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. कारण असं आहे की एका जिल्ह्याने हा निकाल जाहीर केला म्हणजेच कुठेतरी संबंधित आयुक्ताने त्यांना मार्गदर्शन केलेलं असावं आणि ते मार्गदर्शन त्या विभागातल्या सर्व जिल्ह्यांनासुद्धा मिळालेलं असेल. त्यामुळे या 4 ते 5 दिवसांमध्ये पुणे विभागाअंतर्गत येणारे सर्व जिल्हे यांचा निकाल जाहीर होईल. तर मित्रांनो, इतर बरेचसे विभाग आहेत, नाशिक असेल, कोकण असेल, यामधील बरेचशा जिल्ह्यांचा निकाल लागलेला नाही आहे, तर त्यांचासुद्धा निकाल हा लवकरच लागेल. कारण संबंधित जिल्हाधिकारी हे विभागीय आयुक्त यांच्याकडे मार्गदर्शन मागतात आणि विभागीय आयुक्त हे संबंधित महसूल विभागाच्या सचिवाकडे मार्गदर्शन मागतात. जोपर्यंत मंत्रालयातून संबंधित सचिवाकडून योग्य मार्गदर्शन मिळत नाही तोपर्यंत संबंधित विभागीय आयुक्त हे संबंधित जिल्हाधिकारी यांना मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे अशा प्रकारे पूर्ण विभागाचा निकाल हा पेंडिंग राहतो. त्यामुळे आता पुणे जिल्ह्यांची जी निकालाच्या बाबतीत अडचण होती ती आता क्लिअर झालेली आहे आणि लवकरच आता इतर जिल्ह्यांचे निकाल जाहीर होतील. इतर विभागाच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच होईल. इतर विभागाचे निकालसुद्धा काही दिवसांमध्येच 15 दिवसाच्या आत जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. कारण सरकार स्थापन झालेलं आहे, प्रेशर प्रशासनावर आहे आणि लवकरच इतर जिल्ह्यांचेसुद्धा निकाल हे आपल्याला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती. बऱ्याचशा मित्रांच्या कमेंट्स येत आहेत, तर अशा प्रकारची दाट शक्यता आहे. त्यासाठी आपण तयार राहायचं आहे, डॉक्युमेंट आपले तयार ठेवायचे आहेत जेणेकरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस कोणतीही आपली अडचण होणार नाही. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ होता, नक्कीच तो आपल्याकरता उपयुक्त असेल. मित्रांनो, जर आतापर्यंत आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका आणि प्रश्न असतील तर कमेंटच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.